शुभ सायंकाळ विद्यार्थ्यांनो, आपला आजचा विषय आहे बुद्धिमत्ता आणि घटक आहे तर्क व अनुमान. त्यातील उपघटक अभाषिक घटक घटकामध्ये संख्यांच्या मांडणीतील समान सूत्र ओळखणे हा आपला उपघटक आहे. मी आहे सौरीना सचिन जोशी, डीडी काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे मी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आपला जो घटक आहे आजचा संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे, आपल्याला माहिती आहे की तर्क व अनुमान याला साधारणतः याला 12% भारांश दिलेला आहे आणि त्यातील भाषिक आणि अभाषिक पुन्हा त्यांची विभागणी केली आहे. तर अभाषिक मधील हा उपघटक आहे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. म्हणजे तसं जर आपण बघायला गेलो तर याच्यावरती कमी भारांश आहे, परंतु मागील काही प्रश्नपत्रिका अभ्यासला असता असे आढळून येते की प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 2 ते 3 म्हणजे साधारण 6 गुणांचे प्रश्न, 6-4 इतक्या गुणांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त टिपा कोणत्या आहेत पहा. 1 ते 30 संख्यांचे वर्ग लक्षात ठेवावे, 1 ते 10 संख्यांचे घन लक्षात ठेवावे, 1 ते 30 पर्यंत पाढे लक्षात ठेवावे, 1 ते 100 मधील मूळ संख्या लक्षात ठेवाव्या, संख्यांची मांडणी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने करावी, लगतच्या संख्यांमधील फरक लक्षात घ्यावा, वर्तुळ किंवा त्रिकोणाच्या आतील संख्या व बाहेरील संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार अथवा भागाकार यांचा संबंध शोधणे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही याआधीही अशा प्रश्नांचा 5वीला जेव्हा तुम्ही परीक्षा देता तेव्हा अभ्यास केलेला आहेच, त्यामुळे यामध्ये तर्क वापरणे हे विविध तर्कांची आपल्याला वापर करावा लागतो आणि त्यासाठी आपण जेवढे जास्तीत जास्त उदाहरण सोडवू तेवढा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. पहिलं उदाहरण बघूया आपण. चला तर उदाहरणाकडे जाऊया. पहिलं उदाहरण आहे आपलं त्रिकोण आणि त्रिकोणाबाहेरील संख्या आपल्याला इथे दिलेल्या आढळतात. हा मुलांनो, आता आपण याच्यावरती जेव्हा आकृती बघतो तेव्हा आपण असा विचार करतो की यांची बेरीज आहे का आणि त्रिकोणाबाहेरील संख्यांची बेरीज आणि मधील संख्या यांचा काही संबंध आहे का. मला इथे अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी वही आणि पेन सोबत ठेवावा आणि दिलेल्या उदाहरणावरती लगेचच विचार करायला लागावे आणि सोडवायचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्हाला विविध एका प्रश्नावर विविध तर्क करण्याची सवय यामुळे लागणार आहे. तुम्ही प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आपण सोडवणार आहोत उत्तर त्याचा आपण नंतर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता बघा, 5 अधिक 2 7, 7 अधिक 8 15. 15 मध्ये 5 मिळवले तर आपल्याला 20 ही संख्या मिळते. म्हणजे आपण पहिला तर्क काय लावला इथे, तर त्रिकोणाबाहेरील संख्यांची बेरीज अधिक 5. मग दुसऱ्या ठिकाणी पण हेच लागू होत आहे का बघूया. 6 अधिक 4 10, 10 अधिक 3 13, 13 अधिक 5 18. हे तर आपल्याला लागू होत आहे. चला तिसरी संख्या बघूया, तिसरं उदाहरण बघूया. 10 अधिक 2 12, 12 अधिक 7 19, 19 अधिक 5 24 येतात. म्हणजे आपण जे समान सूत्र शोधून काढलं होत कि त्रिकोणाबाहेरील संख्यांची बेरीज अधिक 5 ते येथे लागू होत नाही. मग दुसरं सूत्र बघूया.
गुणाकार करून बघूया. पाच दुने दहा, दहा गुणिले आठ ऐंशी. आणि ऐंशीला जेव्हा आपण चाराने भागतो तेव्हा आपल्याला मधील संख्या मिळते वीस. चला हे मी सोडवूनच बघते. पहा पहिल्या पहिल्या त्रिकोणाच्या बाबतीत दोन गुणिले पाच गुणिले आठ बरोबर अठरा पंचे चाळीस दुने ऐंशी. आणि ऐंशीला चाराने भागले असता आपल्याला त्रिकोणाच्या मधील संख्या मिळते वीस. तसंच त्रिकोण दोन बघूया. त्रिकोण क्रमांक दोन, सहा गुणिले चार गुणिले तीन बरोबर सहा चौक चोवीस, चोवीस त्रिक बहात्तर, बहात्तर भागिले चार उत्तर आले अठरा. त्रिकोणामधील संख्या आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या इथे लक्षात आलं असेल की आपल्याला पाढेपाठ असणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला उदाहरण सोडवायला गती मिळणार आहे. तिसरा त्रिकोणाकडे वळूया. दहा गुणिले दोन गुणिले सात, वीस गुणिले सात बरोबर एकशे चाळीस भागिले चार केले असता आपले उत्तर येते पस्तीस. उदाहरण क्रमांक किंवा आपला जो आता प्रश्न आहे त्याकडे आपण वळत आहोत. बारा गुणिले एक गुणिले पाच आपली संख्या आली किंवा उत्तर आले साठ. आणि साठला चार ने भागले असता आपल्याला मिळते संख्या पंधरा. विद्यार्थ्यांनो इथे लक्षात घ्या की आपण सर्व गणित सोडवून बघितली आहे का, तर आपल्याला कन्फर्म करायचं होतं समान सूत्र. आपण अनुभव घेतला की आपण पहिल्या दोन मध्ये समान सूत्र दिसत होत की त्रिकोणाबाहेरील संख्यांची बेरीज अधिक पाच. पण जेव्हा आपण तिसरं उदाहरण सोडवलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की हे समान सूत्र नाही. संख्यांच्या बाबतीत आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की बऱ्याच वेळा आपल्याला पहिल्या दोन याच्यात वेगळे उत्तर येतं आणि मग जेव्हा तिसरं सोडवायला जातो तेव्हा सूत्र जे सापडतं ते वेगळं असतं. म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून एक उदाहरण तुमच्या संग्रहामध्ये राहणार आहे. स्क्रीनशॉट काढून झाला असेलच. चला तर आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. चला तोपर्यंत उदाहरणावरती विचार करायला सुरुवात करा. आता आपण बघूया त्रिकोणाबाहेरील संख्यांची बेरीज करून बघूया. त्रिकोण नाही सॉरी वर्तुळ आहे. कॉन्सेंट्रिक वर्तुळ आहेत ही, समकेंद्री वर्तुळ आहेत. तर त्यांची बेरीज करून बघूया. संख्यांची बेरीज तीस अधिक अठरा अधिक दहा अधिक चौदा. बेरीज किती येते विद्यार्थ्यांनो कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर टाकत चला. तुम्ही जे काही समान सूत्र शोधत आहात त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला. तर बेरीज पहा सात बहात्तर. बहात्तर भागिले दोन केले असता आपल्याला वर्तुळातील संख्या मिळते छत्तीस. ठीक आहे चला दुसरं उदाहरण बघूया. त्यामध्ये पण वर्तुळाबाहेरील संख्यांची बेरीज करून बघूया. चोवीस अधिक सोळा अधिक तीस अधिक बत्तीस किती येते संख्या. एकशे दोन. एकशे दोन ला दोन ने भागले असता आपले उत्तर येते एकावन्न. म्हणजे आपण जे समान
मांडणीतील सूत्र इथे शोधत आहोत तर संख्या बाहेरील बेरीज हे सूत्र इथे लागू होत नाही आणि म्हणून आपल्याला दुसरे सूत्र शोधणे गरजेचे आहे. चला तुम्ही एकीकडे विचार करतच आहात मला माहित आहे. आपण वर्तुळाबाहेरील संख्येतील अंकांची बेरीज करून बघूया. एक अधिक शून्य, शून्य मांडत नाही कारण आपण स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला माहिती आहे की उदाहरण सोडवताना वेळ कसा वाचवायचा. चला तर मग बेरीज करूया, बघूया. आठ अधिक एक नऊ, नऊ आणि तीन बारा, बारा आणि चार सोळा, सोळा आणि दोन अठरा. अठरा गुणिले दोन केले असता आपल्याला वर्तुळाच्या मधील संख्या, अठरा गुणिले दोन केले असता आपल्याला वर्तुळाच्या मधील संख्या मिळते. ठीक आहे, इथे मांडते मी. ओके, छत्तीस आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण बघूया. एक अधिक सहा अधिक दोन अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक तीन. शून्य मांडत नाहीये. पुन्हा एकदा तीन आणि दोन पाच, पाच अधिक तीन आठ, आठ अधिक चार बारा, बारा अधिक दोन चौदा, चौदा अधिक सहा वीस, वीस अधिक एक एकवीस. एकवीस गुणिले दोन केले असता आपल्याला वर्तुळाच्या आतील संख्या मिळते, ती म्हणजे बेरीज. मग आपल्याला कोणतं समान सूत्र मिळालं? तर वर्तुळाबाहेरील संख्यांमधील अंकांची बेरीज गुणिले दोन हे समान सूत्र आपल्याला येथे मिळालेलं आहे. मग चला आपण आता आपल्या प्रश्न आकृतीकडे वळूया. दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक आठ अधिक तीन अधिक चार अधिक तीन अधिक दोन. किती येते आहे बेरीज? तीन आणि दोन पाच आणि चार नऊ, नऊ तीन बारा, बारा अधिक आठ वीस, वीस अधिक चार चोवीस. चोवीसला कितीने गुणायचे आपल्याला? दोनने. दोनने गुणले असता आपल्याला उत्तर मिळते अठ्ठेचाळीस. आणि अशा प्रकारे आपलं उत्तर येत पर्याय क्रमांक एक. कदाचित यामध्ये आणखी काही तर्क लागू शकतात. बऱ्याच वेळा सोडवताना, उदाहरण सोडवताना आपण जर विद्यार्थ्यांना विचारलं तर आपल्या लक्षात येतं की वर्गातील इतर मुलं आपल्यापेक्षा वेगळा विचार करून तेच उत्तर काढतात. त्यामुळे इथे विविध तर्क तुम्ही पण लावणं अपेक्षित आहे. चला तर स्क्रीनशॉट घ्या. मुलांनो, हे आपलं तिसरं उदाहरण आहे. ज्या वेळेस आता आपल्याला बघितल्या बघितल्या लक्षात येत आहे की सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत? वर्ग संख्या आहेत का? नाही, या काय आहे? मूळ संख्या आहे. मग अशा वेळेस यामध्ये आपल्याला या मूळ संख्या दिल्या आहेत तर या मागे काय सूत्र आहे? त्यांची क्रमाने मांडणी आहे का? त्यामध्ये एकाड एक मूळ संख्या आहेत का हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आपण या संख्या चढत्या क्रमाने मांडून घेऊया. त्रेचाळीस, सत्तेचाळीस, त्यानंतर संख्या येते त्रेपन्न, एकोणसाठ, एकसष्ट, सदुसष्ट आणि त्र्याहत्तर.
तुमच्या लक्षात आलं असेल इथे की या सर्व क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. मग आपल्याकडे दोन या म्हणजे पर्यायामध्ये दोन अशा मूळ संख्या आहेत. आपल्याकडे आता 37 ही एक मूळ संख्या आहे, 41 देखील आहे आणि 79 देखील आहे. मग नेमकी यातली कोणती येणार? तर इथे सूत्र येत आहे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या मग कोणत्या क्रम आपल्याला धरायचा आहे? तर तुम्ही प्रश्न नीट बघा वरती. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला दोन योग्य पर्याय निवडायचे आहेत, दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. त्यामुळे 43 आधी येणारी एक मूळ संख्या आपल्याकडे आहे आपल्या पर्यायामध्ये, ती आहे 41 आणि 73 नंतर येणारी एक मूळ संख्या आपल्याकडे आहे ती आहे 79. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता दोन उत्तर मिळाली आहेत, दोन पर्याय मिळालेले आहेत आणि ते आहेत 41 आणि 79. 37 जो प्रश्न होता आपला की 37 काय येत नाही, तर क्रमाने येणाऱ्या असल्यामुळे आपल्या लक्षात आलं की या मूळ संख्या आपली उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे आहे. स्क्रीनशॉट घ्या. गडबडलात का? थोडस दिसतायत मोठे अंक, पण नाही, तुम्ही तर स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात आणि तुमचे घन वर्ग हे पाठ आहेत, त्यामुळे तुम्ही गडबडणार नाही मला माहित आहे. आपण जर यांची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काही याची जाणवतंय का? यामध्ये काही समान सूत्र जाणवतंय का? नाही. 2, 12, 36, 80 यामधील फरक जरी आपण लक्षात घेतला तरी आपल्याला यामध्ये कुठलंही समान सूत्र आढळून येत नाही. मग यामध्ये कोणते समान सूत्र आहे? 2 आणि 12 यांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात असं येतं की 1 एकाचा वर्ग अधिक एकाचा घन बरोबर 1 अधिक 1 आपल्याला संख्या मिळते 2. दोनाचा बघूया, 2 चा वर्ग अधिक 2 चा घन 4 अधिक 8 बरोबर आपल्याला संख्या मिळाली 12. ठीक आहे, पुढचं बघूया, 3 चा वर्ग अधिक 3 चा घन इथे आले 9 अधिक 27 आणि आपल्याला उत्तर मिळालं 36. म्हणजे आपण जो तर्क लावत आहोत की एका संख्येचा वर्ग आणि त्याच संख्येचा घन यांची बेरीज म्हणजे या मांडणीतील संख्या येत आहेत. मग चला बघूया पुढची संख्या, 4 चा वर्ग अधिक 4 चा घन 4 चा वर्ग 16. वर्ग आणि घन आपले पाठ आहेतच. 4 चा घन 64 आणि पाठ नसले तरी आपण आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पाठ करण्यावरती मी जोर देणार नाही, पण आपल्याला जर वेळ वाचवून जास्तीत जास्त उदाहरण सोडवायची असतील तर पाठ असलेले बरे, नाहीतर आपण पटापट गुणाकार करून ते मिळवू देखील शकतो. तर आपल्याला बेरीज मिळते 80. ठीक आहे, आता बघूया 5 चा वर्ग अधिक 5 चा घन 5 चा वर्ग आहे 25 आणि 5 चा घन आहे 125 आपल्याला मिळाले 150. त्याच प्रकारे 6 चा वर्ग अधिक 6 चा घन बरोबर 36 आणि 6 चा घन किती आहे आपल्या? तर 6 चा घन आपल्याला जो मिळतो तो आहे 216 बरोबर
आपल्याला उत्तर मिळतं 252. सातचा वर्ग अधिक सातचा घन. सातचा वर्ग 49 अधिक सातचा घन 343. 9 आणि 3 12, हाताला 1 4 4 8 9, 392. 392 देखील आपल्याकडे आहेत. आता आपण पुढचं घेऊया. 8चा वर्ग अधिक 8चा घन. बर, 8चा वर्ग किती येतोय? 64 अधिक 8चा घन आहे 512. आणि आपल्याला मिळणारी संख्या येते 576. हे आपलं आता एवढे उदाहरण सोडवल्यावर आपलं कन्फर्म झालेलं आहे. आपल्याला गरज नाहीये की आपल्याला आता 810 चेक करायचंय का. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 9चा वर्ग आणि 9चा घन जर चेक केला तर तुमच्या लक्षात येईल की पुढची संख्या मिळते आपल्याला 810. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इथे कोणतं समान सूत्र आहे, तर संख्येचा वर्ग अधिक त्याच संख्येच्या घन यांची बेरीज. आणि आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 576. चला तर विद्यार्थ्यांनो पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. पाणी पिऊन घेऊ का? हा, स्क्रीनशॉट काढून झाला असेलच. चला आता पुढील उदाहरणाकडे आपण वळूया. या उदाहरणाकडे बघितल्या बघितल्या आपल्याला काय दिसत आहे की मधील जे मधली जी संख्या आहे वर्तुळाच्या मधली संख्या, आपण यांची बेरीज जरी केली तरी ही कुठलीही वर्ग संख्या नाही कि बेरीज येऊ शकत नाही. यांचा गुणाकार देखील ही संख्या येत नाही. तर मग पहिल्या पहिल्या लक्षात येतं की ही संख्या दोन वर्ग संख्यांची बेरीज आहे. कोणत्या दोन वर्ग संख्या? तर 100 आणि 49. मग 100 म्हणजे 10चा वर्ग आणि 49 म्हणजे 7चा वर्ग. आपल्या लक्षात येत आहे की समोरासमोरील संख्यांची बेरीज 7 अधिक 3 म्हणजे 10, 10चा वर्ग 100. त्याचप्रमाणे 5 अधिक 2 म्हणजे 5 अधिक 2 7, 7चा वर्ग 49. मग करून बघूया. पहिलं वर्तुळ 7 अधिक 3चा वर्ग अधिक 5 अधिक 2चा वर्ग. आपल्याला संख्या मिळतात 10चा वर्ग अधिक 7चा वर्ग बरोबर 100 अधिक 49. आणि आपल्याला उत्तर मिळालंय 149. ठीक आहे, दुसरं करून बघूया. आता मी हे करत नाही कारण तुम्हाला हे उदाहरण आपल्याला थोडा वेळ वाचवायचं आहे. चला 6 अधिक 2 8 समोरासमोरील संख्या आणि 8 अधिक 1 9 नवाचा वर्ग. आपल्याला उत्तर मिळालंय 64 अधिक 81.
बरोबर 145 करून पाहत चला तुम्ही माझ्या बरोबरीने तुम्ही वहीमध्ये हे मांडू शकता. मग तिसरी जी संख्या आहे ती आपण किंवा तिसरं जे वर्तुळ आहे ते आपण बघूया. तर 9 अधिक 3 12 बाराचा वर्ग अधिक 4 अधिक 6 10चा वर्ग आपल्याला उत्तर मिळत आहे 144 अधिक 100 आणि उत्तर मिळालं 244. समान सूत्र काय मिळालं आपल्याला तर वर्तुळातील समोरासमोरील संख्यांची बेरीज आणि बेरजेचा वर्ग त्यांची पुन्हा बेरजेच्या वर्गांची बेरीज असं समान सूत्र मिळालं आणि आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. स्क्रीनशॉट घ्या. उदाहरण क्रमांक 6. थोडीशी मांडणी वेगळी आहे म्हणून कन्फ्यूज व्हायचं आपल्याला काही कारण नाही. हे पण सोपं उदाहरण आहे. आता आपल्याला लक्षात येत आहे 9 चौक 36 36 ची निम्मी संख्या नाहीये ही किंवा त्याच्या जवळपास जाणारी संख्या नाहीये. बेरीज करून पाहिली तर ती पण येते 13. इथे पण आपण जर पाहिलं 7 × 2 = 14 इथे सुद्धा असं कुठलंही सूत्र आपल्याला आढळत नाहीये की संख्यांची बेरीज किंवा संख्यांचा गुणाकार त्याची दुप्पट. मग इथे कोणतं सूत्र आहे समान सूत्र तर बघूया करून बघूया आपण 9 चा वर्ग आणि दुसरी जी दुसरा जो अंक आहे 4 पहिला अंक आहे 9 दुसरा अंक आहे 4 किंवा पहिली संख्या 9 आहे दुसरी संख्या 4 आहे तर 9 चा वर्ग वजा 4 चा वर्ग 9 चा वर्ग येतो 81 आणि 4 चा वर्ग येतो 16. हे येत आहे का नाही येते. यात पण आपल्याला 17 ही संख्या मिळत नाही. तर मग दुसरं आपण एक सूत्र आणखी यामध्ये बघूया. हे पहा 9 चा वर्ग वजा 4 चा घन हे करून बघूया. 9 चा वर्ग 81 आणि 4 चा घन 64. बघा बरं उत्तर आलं का 11 − 4 = 7 आणि 8 × 7 = 1 = 17. म्हणजे आपल्याला कोणतं समान सूत्र मिळालं पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा घन. दुसऱ्या उदाहरणात आपण चेक करूया 7 चा वर्ग वजा 2 चा घन आपल्याला उत्तर मिळालं 49 − 8 = 41. कन्फर्म झालं हे आपलं. मग तिसरं तुम्ही लगेचच तोंडी सोडवू शकता की 100 − 27 नाही का. मग वेळ वाचवण्यासाठी मी ते सोडवत नाहीये. मी आपल्या प्रश्न कडे जातीये. त्यामध्ये आहे 8 × 1 मग 8 चा वर्ग वजा 1 चा घन आपल्याला मिळत आहेत 64 − 1 = 63. इथे 65 पण संख्या येत होती. थोडस कन्फ्युजन होतंय सोडवताना. पण जेव्हा आपण आधीचे उदाहरण सोडवतो तेव्हा आपल्या लक्षात येत की इथे समान सूत्र आहे पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा घन. स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थ्यांनो. उदाहरण क्रमांक 7. विविध प्रकारच्या आकारांमध्ये आपल्याला यामध्ये मांडणी आढळते आणि मग पाहिल्यावर कन्फ्यूज व्हायला होतं म्हणून विविध आकारांमध्ये मी प्रश्न घेतलेले आहे. तुम्ही जर पाहिलं सर्वप्रथम तर यामध्ये काही समानता आढळते का आतल्या वर्तुळातील संख्यांमध्ये? नाही आढळते. बाहेरील जे त्रिकोण आहे त्यामध्ये काही समानता आढळते का? तर नक्कीच काही समानता आढळत नाहीये. म्हणजे संख्यांमधील फरक वगैरे हे काहीही आढळत नाहीये. मग
तुम्ही जेव्हा बारकाईने पाहता या वर्तुळाचे 2000 भाग केले आपण, तर आपल्या लक्षात असं येतं की समोरासमोरील अंक जे आहेत, समोरासमोरील अंक यांच्यामध्ये काहीतरी समानता आहे. या अंकांचा गुणाकार आणि त्याच्या खालील अर्धवर्तुळातील त्याच्या एक्झॅक्ट समोर जे असणारे आहेत त्या अंकांची बेरीज ही सारखी येते. म्हणजे 4 × 5 बरोबर 11 + 9 20 = 20. मग दुसरं पण चेक करूया, कारण आपण जर असंच मोघम धरलं एक सोडवून तर आपल्याला कदाचित आपलं उत्तर चुकू शकतं, आपला जो समान सूत्र आपण काढतो ते चुकू शकतं. 6 × 8 = 38 + 10 इथे आपल्याला उत्तर मिळतं 48. म्हणजे 6 × 8 = 48, 38 + 10 = 48. दोन उदाहरणं सोडवले, आपलं समान सूत्र कन्फर्म झालं. मग आपण आपल्या प्रश्न आकृतीकडे वळणार आहोत, जी अशी आहे. वरच्या या भागात अर्धवर्तुळात आपण पाहतो की गुणाकार आपण धरतोय. 9 × 3 = 11. ओके, हे धरू नका ही संख्या. 18 + किती घेतल्यानंतर 9 × 27 येणार आहे. पर्यायातून उत्तराकडे जाऊया. आपण इथे एक्स वगैरे व्हेरिएबल वापरून पण उत्तर घेऊ शकतो, पण सोपा पर्याय पर्यायातून आणि साधी बेरीज आहे. 18 + 9 घेतले असता आपल्याला उत्तर मिळतं 9 × 27. त्याचप्रमाणे 18 + 9 = 27. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आलेले आहे. हे धरू नका, त्याच्यात स्क्रीनशॉट घ्या. थोडस ट्रिकी उदाहरण आहे बघा. विचार करायला लागा पटपट पटपट, आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा की तुम्हाला काय ट्रिक्स याच्यावर सापडल्या आहेत, काय तर्क मिळालेला आहे. आडव्या बेरजा चेक केल्या असता आपल्याला दिसतं समानता नाहीये, उभ्या बेरजा चेक केल्या असता आपल्याला दिसतं समानता नाहीये. अंकांची दुप्पट करून पहा, यामध्ये समानता आढळून येत नाही. तर यामध्ये जर आपण अभ्यास केला, जे कमी अंक आहेत ना ज्यामध्ये आपल्याला पटपट आकडेमोड करता येईल, आधी त्या कॉलम कडे लक्ष द्या. पहा, 6 × 12, 12 ला 3 ने भागले असता आपले उत्तर येते 4. तेच समान सूत्र किंवा तेच सूत्र इथे लागू पडतंय का बघूया. 12 × 7 = 84, 84 / 3 केले असता आपल्याला उत्तर मिळते 28. ठीक आहे, तर बघूया. हा, 12 × 7 = 84, आणि 84 ला आपण जेव्हा 3 ने भागतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळते 28. दुसरं बघूया, 6 × 2 = 12, 12 ला 3 ने भागले असता आपल्याला उत्तर मिळते मधली संख्या 4. मग आपल्या प्रश्नाकडे वळूया. 15 × 8 किती आले, 15 × 8 = 120 / 3 जेव्हा आपण करतो आपल्याला उत्तर मिळते 40. ओके, नाही 3 × 12 = 0. आणि अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आलेले आहे. स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही. यात वेगळा काही तर्क लागतोय का मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. पुन्हा एक वेगळी आकृती.
थोडस दिसताना आपल्याला काही अंक इथे सम आहेत, काही विषम आहेत आणि मध्ये 50 आहेत, तर यांच्यामध्ये आपल्याला काही सुसूत्रता दिसतीये का? आपण साधारणतः या अंकांची आधी बेरीज करणार, ओके नी? तर आपण यातील अंकांची बेरीज करून बघूया. पी अधिक 39 अधिक 41 आपल्याला किती मिळाले? पी अधिक 80. ठीक आहे, आता खालील आकृती बघूया. 80चा 50शी काही संबंध आहे का? अजून तरी आपल्याला तो सापडलेला नाही. क्यू अधिक 22 अधिक 65 काय मिळालं आपल्याला? क्यू अधिक 87. ठीक आहे, यांचा 50शी काही संबंध आहे का? यांचा 50शी संबंध नाहीये, पण 50ची जी दुप्पट आहे 100 त्याच्याशी आपल्याला संबंध आढळून येतो. आणि पर्यायामधून पण तो संबंध आपल्या लक्षात येतो की जेव्हा आपण 80 मध्ये 20 मिळवतो आणि 87 मध्ये 13 मिळवतो तेव्हा आपल्याला संख्या कोणती मिळते? 100. आपल्याला संख्या मिळते 100, जी की आहे 50ची दुप्पट, मधील संख्येची दुप्पट. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीने आपल्याला 20 आणि 13 हे दोन अंक मिळाले. आता इथे दोन ठिकाणी आहे 13, 20 आणि 20 आणि 13, मग आपलं नेमकं उत्तर कोणतं? मुलं खूप घाई गडबडीत सोडवण्याची गडबड असते, अशा वेळेस पटकन पहिलं दिसलंय ना टिक मार्क करून टाका. असं करायचं नाही. आपल्याला विचारलंय पी व क्यू किती, क्यू व पी विचारलं नाही. पी चे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 20, है की नाही? 80 अधिक 20 पी आणि 13 अधिक 87 म्हणजेच क्यू. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या. मांडताना इथे लक्षात घ्या पीच्या जागी मी इथे 20 मांडलेले आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट झाला असेल. उदाहरण क्रमांक 10. हा काही दिसतंय? 7 अधिक 5 12 7 अधिक 5 12 12 दुप्पट 24. मिळालं समान सूत्र लगेच पहिल्या ह्याच्या? नाही, असं नाहीये. इकडे बघूया 8 अधिक 3 11 11 5 55 म्हणजे इथे 5 पट येते, इथे दुप्पट येते, मग इथे नेमकं किती येणार? म्हणून आपल्याकडे ही हे समान सूत्र नाही. तर आपण बघूया यामध्ये काय समान सूत्र आहे. यामध्ये समान सूत्र आपण जर असं पाहिलं की दोन्ही संख्यांची बेरीज गुणिले दोनही संख्यांची वजाबाकी 7 वजा 5, मग आपल्याला काय मिळतं? तर आपल्याला मिळतं 12 गुणिले 2 आणि त्रिकोणाच्या वरील संख्या आपल्याला ही मिळते. बरोबर, दुसरा त्रिकोण बघूया 3 अधिक 8 गुणिले 8 वजा 3. मोठी संख्या आधी घेतली, मोठी संख्या आधी घ्यायची आहे. आपल्याला मिळालं 11 गुणिले 5 बरोबर 55. आपलं काय लक्षात आलं? तर या दोन संख्यांच्या पायाशी असलेल्या दोन संख्यांची बेरीज गुणिले त्या दोन संख्यांची वजाबाकी करून मिळणारी संख्या. दोन संख्यांची बेरीज करून मिळणारी संख्या गुणिले दोन संख्यांच्या वजाबाकी करून मिळणारी संख्या, हे समान सूत्र मिळालं. मग इथे आता काय उत्तर येणार आहे पहा. तर यासाठी आपण दोन पद्धती मी वापरून पाहिल्या, ऍक्च्युली 3 पद्धती वापरून पाहिल्या आणि तिसरी पद्धत जेव्हा मी वापरली तेव्हा मला एक वेगळाच पर्याय मिळाला, तो मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. हे पहा, आपण जेव्हा इथे जर व्हेरिएबल वापरला, आपण जर हेच गणित व्हेरिएबल वापरून सोडवलं, समजा 6 वजा x आपण जर केलं तर आपल्याला हवं ते उत्तर मिळत आहे. पण आपल्याला माहिती नाही की मोठी संख्या आहे प्रश्नचिन्हाच्या जागी की छोटी संख्या आहे,
त्यामुळे आपण जर असं हे गणित त्या पद्धतीने सोडवलं, एक्स प्रश्नचिन्हाच्या जागी एक्स मान, आणि आपण जर सोडवलं की एक्स अधिक सहा गुणिले एक्स वजा सहा, आपल्याला माहिती आहे नियमानुसार काय येणार, एक्स वर्ग वजा 36 बरोबर आपली वरची संख्या 32. ओके ने, मग आपल्याला हे आपल्याला उदाहरण मिळालं एक्स चा वर्ग वजा 36 बरोबर 32. मग एक्स वर्ग काय मिळतं आपल्याला पहा, इथे 68 मिळतं. मग एक्स ची संख्या काय यायला पाहिजे, तर वर्ग मुळात 68. असा पर्याय आपल्याकडे आहे का, नाही. म्हणून हे जे आपण एक्स व्हेरिएबल वापरला त्यावेळेस जर एक्स आधी घेतला तर आपलं हे उत्तर चुकत आहे, याऐवजी जर आपण एक्स नंतर घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं. पण आपल्याकडे एवढा वेळ आहे का, नाही. मग अशा वेळेस कधी कधी पर्यायातून उत्तराकडे जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर कन्फर्म उत्तर मिळतं. तर कसं पहा की चार पर्याय तुम्ही इथे वापरलात, 6 × 24 वजा 24 गुणिले 6 + 4 = 2, 24 × 2 = 48. आपलं हे उत्तर येत नाही. एक वापरला इथे तर 6 + 1 = 7 आणि 6 + 1 = 5, 7 × 5 = 35. आपलं उत्तर येत नाही. 3 जर इथे वापरला आपण तर 6 + 3 = 9 आणि 6 + 3 = 3, 9 × 3 = 27. ते पण आपलं उत्तर येत नाही. आपण चौथा पर्याय बघूया. पर्यायातून उत्तराकडे ही मेथड याला आपण म्हणतो. बघा, 6 + 2 × 6 + 2 आपल्याला मिळतात 4 × 8 आणि आपल्याला उत्तर मिळतं 32. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आले. स्क्रीनशॉट काढून घ्या. उदाहरण क्रमांक 11 पहिल्या क्लिक झालं असेल तुम्हाला, काही नाही, फक्त आपल्याला या सगळ्या काय आहेत, वर्ग संख्या आहेत, पण यात काही समान सूत्र आहे का ते बघू शोधायचं आहे. तर आपण सर्व संख्या या क्रमाने मांडूया, चढत्या क्रमाने मांडूया. 16, त्यानंतर आलं 25, 36 आणि 49, 64, 81, त्यानंतर 10 आली 100 आणि 11 = 121 आणि 12 = 146. लक्षात आलं असेलच एव्हाना की 100 ही संख्या यामध्ये मिसिंग आहे, कारण ह्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आलेले आहे. वर्ग संख्या, मूळ संख्या म्हणाले कमी. हा मुलांना वर्ग संख्या आहेत ह्या, लक्षात घ्या. 16, 25, 36, 49, 7 × 49, 8 + 64, 9 + 81. तुमच्या लक्षात आलं असेलच कि या वर्ग संख्या क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्या आहेत. काही समान सूत्र आपल्याला आढळते का, 10 + 5 जर क्रमाने मांडल्या तर 10, मग 15, 21, 28, 45, 55, 66 मांडून बघूया चला चढत्या क्रमाने.
दहा, पंधरा, एकवीस, अठ्ठावीस, छत्तीस, पंचेचाळीस, पंचावन्न आणि सहासष्ट. आपल्या इथे लक्षात येईल की अचूक दोन अचूक पर्याय निवडा असा हा प्रश्न आहे. दोन अचूक पर्याय निवडा, तर आपण तो आता त्या दृष्टीने विचार करणार आहोत. यांमधील आपण फरक बघूया. यामधील फरक आहे पाच, दोन्ही संख्यांमधील. पंधरा आणि एकवीस मधील फरक आहे सहा. एकवीस आणि अठ्ठावीस मधील फरक आहे सात. अठ्ठावीस आणि छत्तीस मधील फरक आहे आठ. छत्तीस अधिक पंचेचाळीस मधील फरक आहे नऊ. पंचेचाळीस आणि पंचावन्न मधील फरक आहे दहा. पंचावन्न आणि सहासष्ट मधील फरक आहे अकरा. तुम्ही जर पाहिलं तर फरक एक एक ने वाढत गेला आहे. आणि दुसरा एक याच्यावर विचार केला तर या क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले दोन. जसं की तुम्ही इथे बघू शकता की हे दहा आली आहे, चार गुणिले पाच भागिले दोन, लगतच्या संख्या आहेत चार आणि पाच. मग चार एक चार, बे एक बे दुने चार, पाच दुने दहा, ही संख्या मिळाली. आता पुढच्या दोन लगतच्या संख्या घेतल्या, पाच गुणिले सहा भागिले दोन, बे एक बे त्रिक सहा, तीन पाचे पंधरा. तुम्ही जर सहा गुणिले सात घेतलं आपल्याला एकवीस मिळत आहे. म्हणजे तसं पाहिलं तर या लगतच्या त्रिकोणी संख्या देखील आपल्याला आढळून येतात. पण आपल्याला एक सोपं सूत्र लगेच मिळालंय की एक एकच्या संख्येने फरक वाढत गेलाय. मग इथे आता पुढचा फरक काय येणार आहे? तर बाराचा फरक येणार आहे. सहासष्ट अधिक बारा केले असता आपल्याला संख्या मिळते अठ्याहत्तर, पुढील संख्या. ओके, आणि जर तुम्ही पुढचं तेरा करून पाहिलं तर पुढची संख्या एक्क्याण्णव मिळत आहे. ओके ने, आता इथे आणखी चढत्या क्रमाने तस पुढची जर संख्या आपण पाहिली, इथे बारा ऍड केले आणि अठ्याहत्तर मध्ये आपण जर तेरा घातले, आठ अधिक तीन किती, अकरा, हजारा एक, एक्क्याण्णव, ही संख्या आपल्याला मिळते. म्हणजे आपल्याला दोन पर्याय मिळालेत, अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव, हे आपल्याला दोन पर्याय मिळालेले आहेत, दोन आणि तीन. स्क्रीनशॉट घ्या आणि त्रिकोणी संख्या हे इथे तुम्ही लिहू शकता. त्रिकोणी संख्या म्हणजे दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले दोन. आता इथे आपण बघूया की आपल्याला चौरसाबाहेरील संख्यांची बेरीज आणि चौरसाच्या आतील संख्या यांचा काही संबंध आहे का. तर तेरा अधिक अकरा, चोवीस, चोवीस अधिक चार, अठ्ठावीस, अठ्ठावीस अधिक नऊ किती येतात, सदतीस. हा, अठराची दुप्पट छत्तीस आणि एक त्याच्यात एक मिळवला, सदतीस मिळू शकतात. असं काही सूत्र इथे आहे का बघूया. दहा अधिक पाच पंधरा, पंधरा अधिक सहा एकवीस, एकवीस अधिक दोन तेवीस, तेवीस अधिक एक जर मिळवला तर चोवीस येत आहेत. म्हणजे असं सूत्र आपल्या समान सूत्र आपल्याला मिळत नाही. तर मग बघूया आणखी काय येत आहे. समोरासमोरील संख्यांची बेरीज करून बघूया. येते चोवीस आणि नऊ आणि चार तेरा, चोवीस वजा तेरा होतंय का, अठरा, नाही होते. मग या संख्यांमध्ये काही सारखेपणा आहे का बघूया. अकरा वजा नऊ दोन येत आहे आणि तेरा वजा चार नऊ येत आहे.
इथे येत आहेत 2 आणि इथे येत आहेत 9. 9 × 2 = 18 येत आहे. करून बघूया, चला 11 − 9 × 13 − 4 मग आपल्याला मिळते संख्या 2 × 9 = 18. ठीक आहे, आता पुढचं तसंच बघूया. 6 − 2 × 10 − 5 बरोबर 4 × 5 आणि आपल्याला मिळते चौकोनातील संख्या 20. काय समान सूत्र मिळालं आपल्याला इथे? समान सूत्र आपल्याला असं मिळालं की चौकोनाबाहेरील डावीकडील संख्यांमधील वजाबाकी गुणिले उजवीकडील संख्यांमधील वजाबाकी बरोबर चौकोनामधील संख्या, हे समान सूत्र आपल्याला येथे मिळालं. शक्यतो तुम्ही जेव्हा ही उदाहरण स्क्रीनशॉट घेऊन वहीत लिहिणार आहात तेव्हा त्यामध्ये समान सूत्र सुद्धा तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहून काढायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे तर्क करायला आणखी खूप सारे तर्क आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत परीक्षेला सामोरं जाण्याच्या आधी. आणि जेव्हा तुम्ही यावरील विविध उदाहरणं सोडवणार तेव्हा आपण जे लिहिलेत वाक्य तर्कांचे, तर ते एकदा पुन्हा वाचायचे आणि त्यातलं कुठलं लागू होतंय का हे आपण चेक करू शकतो. 12 − 8 × 7 − 3 ठीक आहे. 12 − 8 = 4 × 7 − 3 = 4 = 16 आपल्याला उत्तर आलं 16, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आलेले आहे. मुलांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिल्या आपला अंदाज येतोय की वर्ग संख्या या अंकाच्या पुढे येणारी संख्या ही याच्या वर्ग संख्येशी काहीतरी संबंधित आहे, बरोबर ना? मग पण इथे लक्षात येत आहे की इथे वर्ग संख्या 1 कमी आहे, इथे 1 जास्त आहे. म्हणजे आपण जर क्लॉकवाईज गेलं, घड्याळ्याच्या दिशेने गेलं तर काय होतंय बघूया. तर 5 − 5 = 1 केले असता आपल्याला संख्या मिळते 24. पुढचा अंक आहे 6 − 6 = 1 केले असता आपल्याला मिळते संख्या 37. 6 − 36 = 1 = 37. 7 − 1 केलं तर किती मिळेल? 49 + 1 = 50 मिळायला पाहिजे. इथे 48 मिळालेत म्हणजे वजा आहे. 7 − 1 = 1 = 49 − 1 उत्तर आलं 48. तुमच्या लक्षात आलं असेल की 1 + 1 त्यांनी घेतलेले आहेत 5 − 1 = 1 मग संख्येचा वर्ग अधिक 1 पुन्हा संख्येचा वर्ग वजा 1 म्हणजे आपण जर ही 8 संख्या घेतली तर 8 − 2 = येणार की अधिक येणार? अधिक येणार. आणि अशा पद्धतीने आपल्याला मिळतं 8 − 64 + 1 = 65. इथे लक्षात घ्या, तुम्ही जर घाईघाई 1 पाहिलं 5 − 2 = 1 = 24 लगेच सोडवलं 8 − 2 = 1 तर इथे पर्याय 63 पण आहे, पण इथे आपण चुकू शकतो. म्हणून घाई न करता आपण आणखी पुढच्या संख्यांचं किंवा उदाहरणं सोडवून बघितली पाहिजेत. आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे.
विचार करा, मी पेन ऍडजस्ट करेपर्यंत. हा, काय दिसतंय? चार आणि पाच बेरजेचा काही संबंध आहे का? चार अधिक तीन सात, सात अधिक पाच बारा. बाराच्या पाठात कुठेही साठ येत नाही, म्हणजे येथे बेरीज आणि मग गुणाकार असा काहीही संबंध येत नाही. गुणाकार करून बघूया. पाच चौक वीस, वीस गुणिले तीन साठ. पहा, पाच गुणिले चार गुणिले तीन बरोबर साठ. दुसरं बघूया, तीन गुणिले चार गुणिले दोन बरोबर चोवीस. म्हणजे वरील तिन्ही संख्यांचा गुणाकार हे खालील संख्या येत आहे. हे अतिशय साधं सरळ सोपं पहिल्या क्लिक होणारं सूत्र आपल्याला आढळून आलं. फक्त आपला पाढे यासाठी आपले पक्के पाहिजेत. तीन गुणिले दोन आणि गुणिले एक्स बरोबर चोपन्न. मग आपल्याला माहितीये तीन दोन्ही सहा, सहा गुणिले किती केले असता आपल्याला चोपन्न मिळणार आहे. आता एक्स आपल्याला गरज नाही इथे समीकरण सोडवायची. सहा गुणिले नऊ केले असता आपल्याला संख्या मिळते चोपन्न, आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर आहे. स्क्रीनशॉट घेतला का विद्यार्थ्यांनो? उदाहरण क्रमांक सोळा. हा, आता इथे आपल्याला एकोणतीस दिसतायत. बघितल्या पाचाचा वर्ग पंचवीस अधिक चार एकोणतीस असे इथे आहे का? सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक सहा पंचावन्न, आणि चाराचा वर्ग सोळा अधिक तीन एकोणावीस. हा पर्याय लागू होतोय. चला करून बघूया. चार इथे तुम्ही जर नीट पाहिलं तर इथे दोन तर्क लागू होतात, मी जो आता सांगितला तो बरोबर आणखी एक तर्क लागू होतोय. तरी आधी मी हा एक्सप्लेन करते. पाचाचा वर्ग अधिक चार बरोबर पंचवीस अधिक चार बरोबर एकोणतीस. त्याचप्रमाणे सातचा मोठ्या संख्येचा वर्ग आपण घेत आहोत अधिक सहा, एकोणपन्नास अधिक सहा बरोबर आपल्याला उत्तर मिळतं पंचावन्न. आणि त्याच प्रकारे जर आपण घेतलं मोठ्या संख्येचा वर्ग चाराचा वर्ग अधिक तीन बरोबर सोळा अधिक तीन बरोबर एकोणावीस. आणखी एक मेथड इथे, आणखी एक दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला हेच उत्तर मिळते. कोणी सांगू शकेल का? स्क्रीनशॉट घ्या, दुसरी मेथड मी सांगणार आहे. दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये पहा अजून एक प्रकार आपल्याला सापडतो आहे. चार गुणिले पाच म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार अधिक दोन्ही संख्यांची बेरीज. म्हणजे आपल्याला मिळालं चार पंचे वीस अधिक चार अधिक पाच नऊ बरोबर मधली संख्या एकोणतीस. त्याचप्रमाणे आपण हे सोडवून बघूया. चार गुणिले तीन अधिक चार अधिक तीन, तर चार पंचे सॉरी चार त्रिक बारा अधिक चार अधिक तीन सात, उत्तर आलं एकोणावीस. म्हणजे दोन्ही पद्धतीने जर आपण सोडवलं तरी आपलं उत्तर येतंय पर्याय क्रमांक एक, एकोणावीस पर्याय क्रमांक एक. स्क्रीनशॉट घ्या. मुलांनो, आज आपण आपला तास इथेच थांबवत आहोत. उद्या आपण पुन्हा संध्याकाळी सात वाजता भेटणार आहोत.
उद्या पुन्हा वही आणि पेन घेऊन तयार राहा. चला तर आतापुरती आपण इथे विराम घेऊया. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद मॅडम. आजच्या तर्क आणि अनुमान या घटकामध्ये आदरणीय जोशी मॅडम यांनी आपणास एखाद्या उदाहरणामध्ये कशा प्रकारचा तर्क आणि अनुमान लावून ते उदाहरण सोडवायचं आहे याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आणि हे करत असताना तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की एक विशिष्ट प्रकारचा तर्क किंवा अनुमान लावून आपण उदाहरण सोडून शकत नाही, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तर्क आणि अनुमान लावावे लागतात. ऐनवेळी आपण कोणत्या पद्धतीने आपले तर्क आणि अनुमान लावू यावर त्या उदाहरणाचा सोडवण्याचा कालावधी हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा असणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय जी तर्क आणि अनुमान करण्याची जी सवय आहे ती आपणास पडणार नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून एक विनंती असेल की अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सराव करावा, जेणेकरून परीक्षेच्या दरम्यान जेव्हा तुम्ही ही उदाहरणं सोडवाल त्यावेळी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा तर्क किंवा अनुमान अगदी कमी वेळात लागून त्या उदाहरणाचा सोडवण्याचा कालावधी कमीत कमी वेळात तुम्ही सोडवून पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहे. सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया उद्या नवीन घटका नवीन उदाहरण याच घटकाच्या अनुषंगाने मॅडम आपण उद्या मार्गदर्शन करणार आहे. सर्वांना शुभरात्री.